सध्या आपल्याबरोबर अनिल देशमुख या आपल्या चॅनलवर आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलूया. अनिलजी, ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज होती, काही दिवसांपूर्वीच झी मीडियाचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोललेले होते, त्यांची मुलाखत काही वेळापूर्वी आपण बघितली, कुठलाही तणाव जाणवत नव्हता, कुठलाही प्रेशर त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून जाणवत नव्हतं. आणि आत्ता जी सुसाईड नोट मिळाली आहे त्यामध्ये आपल्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही आहे, कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या सगळ्यातून अचानकपणे ही घटना का घडली असावी, कशी घडली असावी असं आपल्याला वाटतं? जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. अजून सुद्धा विश्वास बसत नाही की भय्यू महाराज सारखा व्यक्ती आत्महत्या करू शकतो. आणि आपल्याला सांगतो की आता गेल्या 15 मेला त्यांचा मला निरोप आला होता ना, की 15 मेला आम्ही नागपूरला येतोय आणि रात्री 10 वाजता ते माझ्याकडे रात्री जेवायला येणार होते. आणि एकाएक त्यांचा दौरा रद्द झाला. पण ज्या पद्धतीनं ही घटना घडली अजूनही माझा काय कोणाचाही विश्वास याच्यावर बसत नाही. आज महाराष्ट्र आणि नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असंख्य चाहते महाराजांचे आहेत, त्यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण भारतामध्ये आहे. त्यांचं जे आध्यात्मिक क्षेत्रातलं काम असो, सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम त्यांनी उभं केलं. त्याच्यामध्ये खास करून त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवाचं अनेक तालुक्यामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाचं काम असो, किंवा ज्या आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केली त्याच्या मुलाला कशा पद्धतीने दत्तक घेऊन त्याला आर्थिक मदत देता येईल, त्याला दत्तक घेण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून झालं. त्याचबरोबर अजूनही मला आठवतं की पारधी समाजाच्या मुलांना त्यांना कशा पद्धतीनं, पारधी समाज जो अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित समाज आहे, अशा समाजाच्या मुलांना कशा पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना आणून कशा पद्धतीने त्यांना चांगल्या पद्धतीने त्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांना सोयी उपलब्ध करून देता येतील. मी आज शिक्षण मंत्री असताना मला आठवतं की अनेकदा त्या महाराजांचे फोन यायचे की या ठिकाणी पारधी जी मुलं आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना शिक्षणाची आपण काहीतरी सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा पद्धतीनं पारधी मुलांना सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास चांगला व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय मोठं काम त्या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं आध्यात्मिक क्षेत्रातलं काम, सामाजिक क्षेत्रातलं काम, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की सर्व पक्षामध्ये त्यांचे चाहते होते. विलासराव देशमुख असो, गोपीनाथजी मुंडे असो, किंवा सर्व पक्षामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते होते. अशा अध्यात्मगुरूंनी अशा पद्धतीने आत्महत्या जी त्यांनी केली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल की एक मोठ्या प्रमाणात समाजाचा तो आधार वाढवता, कोणाच्याही घरामध्ये कौटुंबिक जरी काही समस्या असली आणि कौटुंबिक समस्या घेऊन जरी महाराजांकडे जर कोणी गेलं तर त्याला निमित्तानं एक आधार द्यायचं काम त्या निमित्तानं महाराजांच्या माध्यमातून ते करत होते. आणि कशा पद्धतीने या समस्येमधनं बाहेर ते कुटुंब येईल यासाठी त्यांचा प्रयत्न त्या निमित्तानं राहत होता. त्याच्यामुळे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर. देशमुख साहेब, ज्या प्रकारे भय्यू महाराजांचं बोलणं होतं, जसं तुम्ही म्हणालात की ते तुमच्याकडे येणार होते, तसा फोन देखील आलेला होता, मात्र ते तणावात आहेत किंवा ते नैराश्यामध्ये आहेत असं तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये काही जाणवलं होतं का त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून? मधल्या काळामध्ये मी इंदोरला गेलो होतो, त्यांची भेट झाली होती, असं काही जाणवलं नाही. अतिशय चांगल्या मनस्थितीत ते होते आणि बोलताना सुद्धा असं कधी जाणवलं नाही की कोणत्या तणावामध्ये ते आहे म्हणून. आणि म्हणून असं कधी वाटलं नाही की अशी कधी घटना होऊ शकेल. आणि म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की कशा पद्धतीनं हे सगळं झालं. अजूनही माझाच काय कोणाचाही विश्वास याच्यावर बसत नाही. देशमुख, अनेक घटना अनेक प्रसंग महाराजांच्या सामाजिक कामाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, पण महाराजांना आपण एकत्र घालवलेले होते, अनेक काळ आपण त्यांच्याबरोबर घालवलेला होता. अशा वेळी काय त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य सांगणारी एखादी आठवण आपण आम्हाला सांगू शकाल की ज्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व समोर येत होतं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू खुलून दिसत होते? त्यांचं
त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांचा सातत्याने ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे सामाजिक काम उभं केलं होतं, अनाथ मुलांचं शिक्षण असो की जे आपले पारधी समाज आहे त्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काही शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्याचं काम, पाणी अडवा पाणी जिरवा याचं त्यांनी जे उभं महाराष्ट्रात केलेलं काम किंवा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम, अशा पद्धतीने अनेक सामाजिक कामं त्यांनी उभे केले होते. त्याच्याबद्दल ते सातत्याने माहिती द्यायचे की कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. आणि फक्त त्यांचं काम फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हतं तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मध्य प्रदेश असो गुजरात असो अनेक राज्यामध्ये त्यांनी आपलं सामाजिक काम त्यांच्या अनुयायाच्या माध्यमातून तिथे आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभं केलं होतं. आणि प्रामुख्याने हे सामाजिक काम करत असताना त्यांना प्रवास फार करावा लागत होता आणि प्रवास करत असताना ते स्वतःच्या गाडीने प्रवास करायचे आणि स्वतः गाडी चालवायचे. 8-8, 9-9 तास गाडी ते स्वतः चालवायचे. आम्ही त्यांना दरवेळेस म्हणायचो की महाराज आजकाल सर्व सोयी उपलब्ध आहेत, तुम्हाला नागपूरहून औरंगाबादला जायचं असेल तर स्वतःच्या गाडीने जाता, स्वतः रात्री बेरात्री गाडीनं चालवता. आपण जर सगळ्या विमान आहे विमानाची सोय आहे सगळ्या सोयी आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. पण त्यांना गाडी चालवण्याचा अतिशय त्यांना शौक होता आणि ते स्वतः गाडी चालवायचे आणि रात्री निघाले समजा इंदोरवरनं तर दुसऱ्या दिवशी सकाळी औरंगाबादला पोहोचायचे. आणि या सामाजिक कामामध्ये ते स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं. या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सामाजिक काम फार मोठ्या प्रमाणात उभं केलं. सामाजिक कामच नाही पण अजून एक गोष्ट प्रामुख्याने की अनेक समस्या ज्या कौटुंबिक समस्या राहतात अनेक परिवारामध्ये, त्या कौटुंबिक समस्या घेऊन सुद्धा अनेक लोक त्यांच्याकडे जायचे, अनेक परिवार जायचे आणि त्यावेळेस त्यांना आधार देण्याचं काम, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा सुद्धा सल्ला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते अनेकांना देत होते. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे अतिशय सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळीशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यानिमित्तानं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ते त्यांच्या जे जवळचे होते त्यांना ते करत होते. म्हणून असे जे भैय्यूजी महाराज त्यांनी इतकं मोठं काम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उभं केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये उभं केलं, एक समाजाला आधार देण्याचं काम त्यांनी केलं, अशा महाराजांचं अशा पद्धतीनं निधन झाल्यानंतर साहजिकच मोठा दुःख त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात सर्वांना झालेलं आहे आणि त्याचा धक्का त्यानिमित्तानं सर्वांनी घेतलेला आहे. देशमुख साहेब, महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये अनेक क्षेत्रातल्या व्यक्ती या त्यांच्या शिष्य होत्या, त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं आणि त्यांचं सामाजिक कार्य मोठं होतं ज्याविषयी आपण आत्ता बोललात. त्याचबरोबर एक राजकीय पडद्यामागचे महत्त्वाचे सूत्रधार अशी देखील त्यांची एक ओळख होती आणि त्याबद्दल देखील सर्वसामान्य जनतेला प्रचंड उत्सुकता असायची. तर कशा प्रकारे त्यांची राजकीय जीवनातली भूमिका असायची, ते स्वतः सक्रिय राजकारणात नव्हते आणि कधीही येणार नाही असं त्यांनी घोषित देखील केलेलं होतं, मात्र तरीसुद्धा पडद्यामागचे एक सूत्रधार किंवा समन्वयक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं, तर काय नेमकी त्यांची ही भूमिका असायची आणि कशा प्रकारे ते ही भूमिका निभवायचे? कसं आहे की त्यांचे सर्व राजकीय पक्षांचे जे प्रमुख मंडळी आहे त्यांच्याही सर्वांची त्यांची अतिशय जवळची त्यांचा संबंध होता, त्याच्यामुळे त्यांच्या अनुयायांवर एखादं जर राजकीय संकट आलं तर त्याला ते मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करायचे आणि त्या संकटातून तो कसा बाहेर निघू शकेल यासाठी ते त्यांचा जो संबंध होता अनेक नेत्यांशी त्या पद्धतीने प्रयत्न करायचे. आणि मी म्हटलं राजकीय क्षेत्राचं संकट असो की कौटुंबिक संकट असो या संकटामध्ये अनेक मंडळी त्यांच्याकडे जायची आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायची. त्यांचा जो एकूणच प्रवास राहिलेला आहे, सुरुवातीला त्यांनी एका कंपनीसाठी मॉडेल म्हणून काम केलेलं होतं, त्यानंतर मला अजूनही आठवतं की मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो, बोला बोला, हॅलो, देशमुख साहेब बोला, तुम्ही शिक्षण मंत्री असतानाची आठवण सांगत होता. मला अजूनही आठवत मी शिक्षण मंत्री असताना पारधी समाज आपल्याला कल्पना आहे की उपेक्षित समाज आहे,
पण त्या पारधी समाजातील मुलांना सुद्धा शिक्षण उपलब्ध व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी शैक्षणिक सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. याच्यासाठी मी शिक्षण मंत्री असताना अनेक तालुक्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथं जरा त्या पारधी मुलांच्यासाठी जर आपण शाळा उघडून दिली किंवा त्यांच्यासाठी या शैक्षणिक सोयी जर उपलब्ध करून दिल्या तर चांगलं होईल. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा की क्या उपेक्षित समाजासाठी सुद्धा त्यांची धडपड राहायची की त्यांना कशा पद्धतीने आपण मदत करू शकू. मला आधी आठवतं औरंगाबादमध्ये त्यांनी एक पारधी समाजाचा मुलांचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या मुलांना मार्गदर्शन करून कशा पद्धतीनं त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं या शिक्षणाचं महत्व त्यांना पटवून देण्याचं काम आणि त्यांनी कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षित होऊन आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जे उपेक्षित मुलांसाठी जे कार्यक्रम घेतले ते सुद्धा अतिशय मोठं काम महाराजांनी इथे उभं केलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी परत सांगतो की अनेक कुटुंबांना ज्या काही कुटुंबामध्ये कोण ज्या समस्या असतील त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी अनेक कुटुंब त्यांच्याकडे जायचे आणि ते गेल्यानंतर त्याला आधार त्या निमित्तानं वाटत होता की महाराजांकडे गेल्यानंतर आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना मिळायचं. अशा पद्धतीचा मोठा मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता. धन्यवाद देशमुख साहेब, आपण आम्हाला वेळ दिलात आणि भय्यू महाराजांबरोबरच्या आपल्या आठवणी आपले अनुभव आमच्याशी शेअर केलेत त्याबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.